श्री नवनाद कथा सारांश अध्याय 26 मराठी भावार्थ। तो कर्मठ नावाचा कुंभार, त्याची स्वतःची पत्नी, त्याचबरोबर तो सुरोचन नावाचा गंधर्व अर्थात गाढव आणि त्याची सत्यवती पत्नी अशी सगळी मंडळी मुक्काम करीत करीत अवंती नगराला पोहोचली आणि तेथे राहू लागली। एकदा सत्यवतीने विचारले, माझ्या बाबांनी ज्या गर्धब राजांना आपले जावई मानले आहे ते माझ्याजवळ कधीच काही बोलत नाही। मग कर्मठ कुंभाराने त्या गर्धब राजांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारले, गंधर्वराज, सत्यवती आपली पत्नी आहे आणि ती विचारते आहे की तुम्ही पशु आणि ती सुलक्षणी मानव देहधारी स्त्री, तुमची जोडी कशी काय जमणार? गाढव म्हणाला, सत्यवतीला ऋतू प्राप्त झाला की मला येऊन सांगा, मग मी माझ्या गंधर्व रूपाने सत्यवतीची इच्छा पूर्ण करेन। कर्मठ कुंभार म्हणाला, म्हणजे तुम्हाला गंधर्व रूप घेता येईल? यावर तो गाढव म्हणाला, अर्थात, पण त्या वेळेपर्यंत नाही, तसा शापच आहे ना। एके दिवशी कर्मठाने गाढवाला सांगितले, गंधर्वराज, सत्यवतीला ऋतू प्राप्त झाला आहे, 4 दिवस झाले आहेत। रात्रीची वेळ होती। गाढवाने कर्मठाच्या देखत दिव्य गंधर्व रूप धारण केले। मग एकांतात सत्यवती आणि गंधर्व अर्थातच सुरोचन यांचा राक्षस विधीने विवाह केला। सत्यवती गंधर्वाचे तेजस्वी रूप पाहून फारच आनंदित झाली, त्यांचे मिलन झाले। तो तिला म्हणाला, प्रिये, ज्यावेळी तुला पुत्र प्राप्ती होईल त्याला मी पाहीन, त्यावेळी मी पृथ्वी सोडून स्वर्गात जाईन, तुझा पुत्र राजा होईल, विक्रमादित्य असे त्याचे नाव असेल, तो शक करता पराक्रमी राजा होईल, मी पुन्हा गर्धब रूप घेऊन येणार आहे, तू चिंता करू नकोस। सत्यवतीची समजूत घालून गंधर्वाने पुन्हा गर्धब रूप घेतले। पुढे सत्यवतीने एका सुंदर बालकाला जन्म दिला, त्याचे 12 झाले। कर्मठाने मुलाचे नाव विक्रम ठेवले, पाळणा सजवलेला होता। रात्री गंधर्व प्रकट झाला, त्याने पुत्राचे मुख पाहिले आणि गंधर्वाचा शाप संपला। इंद्राने मातली या आपल्या सारथ्याला दिव्य विमान घेऊन खाली पाठवले, विमान भूमीवर उतरले, मातली घरात शिरला। तो सुरोचनाला म्हणाला, गंधर्वराज, चलावे, विमान तयार आहे, सत्यवती मुलाला सांभाळ, मी जातो। गंधर्व म्हणाला, नाथ, तुम्ही बाळाला आणि मला टाकून का जाताय? मी एकटी कशी राहू? माझे बाबा, त्यांनी माझा विवाह करून दिल्यावर त्यांचा आणि माझा ऋणानुबंध आता संपला आहे, आणि तुम्ही पण चाललात, नका हो जाऊ। असे रडत रडत सत्यवती सांगू लागली। तिचे नेत्र पुसून तिच्या रडविल्या मुद्रेकडे निरखून पाहत सुरोचनाने म्हटले, प्रिये, रडू नकोस, मी जरी इथून गेलो तरी तुझाच आहे, तू माझी आठवण केलीस की मी लगेच प्रकट होईन, माझी शापातून सुटका झाली, हे केवढे चांगले झाले, मी आहेच असेच समज, डोळे पुस, हस पाहू एकदा। त्याने सत्यवतीचे सांत्वन केले। मग कर्मठाला म्हटले, कर्मठा, तू या मुलाचा सांभाळ कर, मला तू भार व्हायला लावलास त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, मी आता जातो। मातली पुढे झाला, गंधर्व त्याच्या मागोमाग गंधर्व लोकात निघून गेला। कुंभाराच्या घरी विक्रम लहानाचा मोठा झाला, त्याला अनेक विद्या प्राप्त झाल्या, तो सर्वांच्या ओळखीचा झाला। कुंभाराच्या ओळखीचे कित्येक राजसेवक होते, त्यांच्या ओळखीने विक्रमासही जकात वसुलीचे काम मिळाले। विक्रम मधून मधून पहारे चौकीवर बसे। अशा वेळीच पूर्वीच्या व्यापाऱ्यांचा आणि भरतरीच्या गोष्टी चालल्या होत्या।
त्या विक्रमाने गुप्तपणे ऐकल्या होत्या. त्याने चोरांची धाड आलेली आणि व्यापाऱ्यांनी ती कशी परतून लावली हे पाहिलं होतं. तरुण तेजस्वी भरतरी काय सांगत होता ते त्याने खरे झालेले पाहिले होते. चित्रमा गंधर्व राक्षस झाला असून तो उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यावेळी जात होता. गंधर्वच आहे आणि शापाने राक्षस झाला आहे ही गोष्ट भरतरीलाही माहीत नव्हती. पण भरतरीच्या मुखाने विक्रमाने एवढे मात्र ऐकले होते की जो त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळावर आणि नगरद्वारावर लावेल तो राजपद मिळवेल. राक्षसाजवळ 4 रत्ने आहेत हे पण त्याने ऐकले होते. भरतरीचे बोलणे ऐकून विक्रम तात्काळ उत्तरेला अरण्यात गेला. वाटेत त्याला राक्षस दिसला. विक्रमाने खडगाने त्या राक्षसाला लपून छपून एकदम घाव घालून मारले. त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळी लावला. तेव्हा त्या राक्षसाच्या शरीरातून चित्रमा गंधर्व बाहेर पडला आणि विमानात बसून आकाशामार्गे निघाला. शाप मिळाल्याची कथा विक्रमाने त्याच्याकडून समजावून घेतली. गंधर्व निघून गेला. विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले. तो त्याच्या हातात चिंतामणी, कामद, वैडूर्य आणि हिरा अशी 4 रत्ने सापडली. विक्रम लगेच परत आला. नगरद्वारावर त्याने राक्षसाच्या रक्ताचा टिळा लावला. मग तो त्या व्यापाऱ्यांच्या घुळक्यात शिरला. तो म्हणाला, माझे नाव विक्रम, पण चोर येणार हे तुम्हाला कसे समजले? तेव्हा व्यापारी म्हणाले, हा मुलगा आहे ना, त्याने कोल्हे कोई ऐकली, त्यावरून त्याने सांगितले. आम्हाला तो वाटेत सापडला. भरतरी असे तो आपले नाव सांगतो, त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजते. विक्रम भरतरीकडे न्याहाळून पाहत म्हणाला, अरे वा. भरतरीनेही त्याच्याकडे पाहिले. दोघांना मनोमन ओळख पडली. एकमेकांविषयी ओढ वाटली. ते एकाच वयाचे होते. तेथून विक्रम चौकीवर गेला. जरा वेळाने एक जकात वसूल करणारा बाहेर जात होता. त्याला विक्रमाने एकीकडे गाठले. भरतरीला आपल्या संगतीत ठेवण्यासाठी विक्रमाने एक युक्ती केली. अरे मित्रा, माझे एक काम करशील का? ते पलीकडे व्यापारी तंबू ठोकून बसले आहेत ना, त्यात माझा एक भाऊ आहे, त्याचे नाव भरतरी आहे, पण ते त्याला काही माहीत नाही. तू त्या व्यापाऱ्यांकडे जा, त्यांना सांग, आम्ही तुमच्या मालावर जकात घेणार नाही, पण तुमच्याबरोबर जो तरुण आहे ना, त्याला आमच्याकडे काही दिवस ठेवा. जकातीचे पैसे मात्र किती होतात हे हिशोब करून मला सांगा, ते मी भरतो. तो जकात अधिकारी काय समजायचं तो समजला. व्यापाऱ्यांना त्याने विक्रमाने पळवल्याप्रमाणे विचारले. व्यापाऱ्यांनी मान्यता दिली. भरतरीने चौकीदारांजवळ काम करावे. भरतरीची काहीच हरकत नव्हती. व्यापारी जकात न भरता निघून गेले. विक्रमाला जकात अधिकाऱ्याने बोलावून घेतले. ही पहा, जकातीची रक्कम एवढी झाली आहे. त्यावर विक्रम म्हणाला, ठीक आहे, मी पैसे देतो, सध्या त्याऐवजी हे रत्ने गहाण ठेव. विक्रमाने 4 रत्नांपैकी एक त्याला दिले. ते पाहून तो खुश झाला. विक्रम भरतरीला घेऊन आपल्या घरी आला. तो आईला म्हणाला, आई, हा भरतरी म्हणून एक मुलगा आहे, मी याला भाऊ मानलंय, काय सांगू, याला कोणीच नाही ग, एवढा गुणी आहे हा, पण त्याला आई बाबा असं कोणीच नाही. पण आई, सगळी गोष्ट मी सांगेन, आधी जेवायला वाट, आता हा आपल्याकडेच राहणार आहे. आईनेही संमती दिली. कुंभार, सत्यवती, विक्रम आणि भरतरी एकत्र राहू लागले. श्री नवनाथ कथा सारांश अध्याय 26 मराठी भावार्थ संपूर्णम्.